नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर तुमच्या आवडते आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता मी परत आलो आहे आमच्या तळ्याकडे. तुम्ही बघू शकता आमचं घर त्या साईडला आहे. वॉकिंगेबल डिस्टन्स आहे, 1 मिनिट पण लागत नाही आमच्या तळ्यापर्यंत यायला. तर आज आपण बघूया मित्रांनो, आपण एक फ्रेश टाईप बनूया या बॉटलचं. हे बिस्लरीचं बॉटल होतं ते आम्ही काय आता थोडंसं कापणार आहोत. आणि ह्यात हेच शेव घेतलेले आहेत, तर हे आपण शेव ह्या बॉटलमध्ये टाकूया. आणि हे दानकळ आणि बघा, तुम्हाला दिसत आहे असतील दानकळ आणि बेडा आहेत, बेल मच्छी बोलतात त्यांना. तर ह्या ट्रॅपमध्ये टाकल्यावर बघूया आपल्याला किती मिळतात ते. बघूया आपला हा ट्रॅप सक्सेसफुल होतो आहे की नाही. तर मित्रांनो, उधू आला आहे. तर उधू आपल्याला ट्रॅप कापायसाठी मदत करतो आहे. उधू तसं या ट्रॅप कापून मच्छी पकडण्यात एक्सपर्ट आहे इकडे. एक्सो ब्लेड आहे, बारकेन नाही कापणार. असते असते ते बघ, बोट बघ पण. चला, तर असं क्रॉसमध्ये आपल्याला कापायचं आहे. जास्त मोठं पण नाही, कारण की फिश छोटे आहेत. ते एकदम छोटाच आपल्याला क्रॉसमध्ये कापायचं आहे. म्हणजे रॉंग करतो ना आपण, तसं क्रॉस नाही, सॉरी, गुनुले. ओके, गुनुले करायचं आहे आपल्याला. इंग्लिशमध्ये काय म्हणतो ते, मल्टिपल. उदू बोलतो आहे मराठी इंग्लिशमध्ये, दोन्ही टाक सांगून टाकायचं. तर हे असं बघा, आपण कापलं आहे क्रॉसमध्ये. छोटंच ट्रॅ आपल्याला कापायचं, कारण की आपले फिश छोटे आहेत. जास्त मोठा होल झाला. वर टाक. हां बघ, तर असं क्रॉस सगळ्याकडनं करायचं आहे. तर ह्यात आपण शेव टाकून देऊ. तर असं आपण होल केलेलं आहे आणि उधू आता ह्याच्यात शेव टाकतोय. अरे जाणार भरणार बेटा पाणी ते. तर चॅम एकदम एक्साइटेड आहेत, कधी माशी भेटतात असे झालंय तुला. हा, तर शेव खायला ते आत जातील आणि आपल्या बॉटलमध्ये अटकून राहणार ते. बघूया आपण किती सक्सेसफुल होणार आहे या ट्रॅप मध्ये. ओके, लास्ट वीकला दगड ठेवलेला असं चॅम बोलतोय. आणि मासे यायला लागले तर खायला. आता उधू बोलतोय राहील तसं. एक साईडला होल झालेला तसं आपलं ते खाण्यासाठी आज जाणार बोलतायत. भुतूर जातो लो असे बोलतायत. दिसत नाही. ओके, वाकड पुढे जायचे. भुतूर जाव. एक फक्त भुतूर जाव. मित्रांनो, आपण बाजारपेठमधनं परत आलो आहे. तर आता आपण बघूया, आपण जे बॉटल टाकली होती पाण्यामध्ये त्यात मासे आले आहेत की नाही. चला, तर माझा मुलगा धावत गेलेला आहे. इले हत काय गेले हत. बघूया काहीतरी गेले आहेत बोलतो माशामध्ये. आई बापरे, मी चप्पल शिवाय आलाय. घे काढ बाहेर. आहेत का बघूया. आले, एक काही टोळ आहे. अरे बापरे, हे बघ, इकडे वर घे इकडे उजाडत घे जरा. अरे बापरे, तो क्यू आहे नाही पुरा. बारीक आले सगळे. सोडून घेल फाडून घेऊ काय. होय, मित्रांनो हे बघा किती आले ते बघ. आणि हात एक टोळ मासा पण अडकलेला आहे, पण तो मेलाय. हा बघा, हा दिसतोय. हा बघा, आणि हे किती मासे आहेत बघा, बारीक. बापरे, छोटे आले आहेत. ह्यांना आता आम्ही सोडून देणार. किती मोठे चॅम बोलतोय, कशाला सोडूया बेटा. लहान आहेत ते बेटा भरपूर. हा, त्याच्यासाठी थोडेसे घेऊया आणि बाकीचे सोडून द्या. हे भरपूर आहे ते. किती आहेत बघ हे बेटा. एवढे काय करायचं. चॅम बोलतोय, त्याचा एक छोटासा ड्रम्प आहे जो आम्ही तो कापलेला आहे, तर त्यात ठेवतो बोलतो. तर दोन चार मासे त्यात ठेवू
आणि बाकीचे सोडून देऊ, कारण इतके मासे बारीक बारीक अर्थ नाही काय ठेवून। तर मित्रांनो, आपला ट्रॅप तर सक्सेसफुल झालेला आहे। आम्ही एक कांडळी पण टाकलेली आहे इथे छोटीशी, बघा। उत्तर तो पॅन्ट ॲक्च्युली आंघोळ केली आणि आणि भिजवायची नाही आहे मला। एक मासा लागलेला आहे असा दिसतो आहे आणि चॅम्पने मासे येऊन वाटते काकांसोबत बघितलेला। तर आता सध्या तर आपल्याला इथे काही नाही लागले। एक मासा लागलेला आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता इकडे। हा बघा, हा दिसतंय, हे बघा, हे बघा, हा बघा, हा एकच मासा लागलेला आहे सध्या तरी। आपण थोडा उशीर आपण त्याला ठेवूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ट्रॅप बनवला होता आणि तसं व्हायला गेलं तर आपला ट्रॅप सक्सेसफुल आहे। इतके सारे मासे आलेत पण छोटे छोटे आलेत, ते आपल्या काही कामाचे नाही। तर आपण ते परत सोडूया आणि त्यांना बोलूया तुम्ही मोठे व्हा आणि मग आमच्या कांडळीला लागा आणि मग आम्ही खाणार। भरपूर इले ते बघ। तर मित्रांनो, हे बघा किती सारे आले, ते बघा पुरी बॉटल भरून गेलेली आहे। अरे वा, अरे वा, हे बघा। अशा प्रकारे आपण ट्रॅप बनवतो। आता छोटे आले आहेत पण मोठे मासे पण इथे मिळतात खूप सारे, म्हणजे मस्तपैकी बोटाचे एवढे मोठे 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 मासे मिळतात मित्रांनो, आणि ते साफ करायला पण बरे पडतात। तर हे खूप छोटे आहेत आणि मोस्टली सगळे दानकळ मासे बोलतात आमच्याकडे, ह्याला दानकळ बोलतात। तुमच्याकडे काय बोलतात आता ते कमेंट करून सांगा। समजवल्याच्या नंतर माझा मुलगा तयार झालेला आहे त्यांना सोडायला, तर तो सोडतो आहे। बरं, सोड बेटा, येऊ दे बाहेर, त्यांना वाकडं कर अजून। अरे उड्या मारते बघ, कसे कर अजून येत आहेत। हटावलं आलं तिचं वाक, अजून कर वाकडा, येत आहेत मित्र फटाफट हटावर येत आहेत सगळे। तिथे अजून भरपूर आहेत आतमध्ये, एक टोळा आलेला जेव्हा सगळे चालले आहेत। जाऊ दे बेटा सगळ्यांना, हातावर येत आहेत त्याच्या हातावर। बघा किती क्यूर आहे ना पुरा, बघा बापरे बघा किती, तेव्हा तेव्हा किती मोठी आली। काढ काढ अजून, सोड त्यांना, जाऊन दे, हात ठेव ठेव ठेव, हातावर येणार तुझ्या, ठेव ठेव, कसं आला हातावर, हे वाव, सोड 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 त्यांना, सगळे नको सोडू, तुला पाहिजे तेवढे ठेव, बाकी सोड। हे किती आले, घेऊन देऊन दे बाहेर, मोठे मोठ्यांना राहू दे, बाकींना सोड। तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला छोटासा आवडला असेल तर नक्की लाईक करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील। लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये। टिल दॅन, देवा काळजी।